प्रतीक्षा तर फारच छान आहे, कारण काल अक्कलकोट केलं, त्याच्यानंतर दुपारी दक्षिण सोलापूर केलं, संध्याकाळी शहर केलं आणि आज मोहोळ करतोय. छानपैकी रिस्पॉन्स आहे आणि विशेषतः जिथे आपण पोचू शकत नाही ते लोक इथे येऊन ऐकतात हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की पार्टीच्या मीटिंग झाल्या तर तेवढ्यापुरतं मर्यादित होतं, पण हे सर्वसामान्यांच्याकरता मोकळं असल्यामुळं ऐकतात. जेव्हा इलेक्शन सुरू होईल तेव्हा आपल्या भाषणात म्हणाले की उद्धव देवेंद्र फडणवीसांना कोडापुढीचं मंत्रिपद दिलं पाहिजे. आणखी एक घडामोड राज्याध्यक्षा घडताना दिसते. राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचलेले, आपण कशा पद्धतीनं बघता या घडामोडी? हा इलेक्शन प्रोसेस मधला काय निर्णय पार्टीमध्ये चालणारा त्याच्याशी मी भाष्य करणं योग्य सर. पण एकीकडे आपण पाहतोय की भाजप जे आहे ते आता शेवट इलेक्शन जाहीर झाले तरीही अनेक पक्षांना फोडण्याचा प्रयत्न करतोय. मवियाकडून किंवा इंडिया आघाडीकडून असं होताना पाहायला मिळत नाही आहे. असं आहे, प्रत्येकांची नीती असते. भारतीय जनता पार्टी ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार. आता सोलापूरची सीट, त्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला घेण्याकरता, पण प्रणितीने तो विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे तिच्यामध्येच मी राहीन. अशा प्रकारे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणारे कार्यकर्ते बरेच आहेत या देशामध्ये. तर त्या ज्यांना जायचं आहे ते जातील, त्याचा विचार करणार. पण म्हणजे तीन वेळा प्रयत्न झाला, तीन बैठका झाल्या अशा चर्चा होत्या. परवा गिरीश महाजन जे आले होते ते त्याच कारणासाठी आले होते असं देखील बोललं जात आहे. भाजप एवढ्या शेवटपर्यंत का प्रयत्न करते ताईंच्या ह्याच्यासाठी, म्हणजे ताईंनी यावं म्हणून? साहेब त्यांच्या मनामध्ये काय मी सांगू शकत नाही, पण ते येतात आणि आम्ही जे असं स्ट्रॉंग आहोत आमच्या मनामध्ये ती प्रणिती स्ट्रॉंग आहे, तिला ते पटत नाही. असं आत्तापर्यंत ज्या जनतेने तीन वेळेस निवडून दिले आणि ती पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही. मुख्यमंत्री असताना मोदीजी व्यवस्थित होते, पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात कशी हवा गेली असं मी म्हटलं नाही. हवा गेली पत्रकार तोंडी माझ्या घालण्याचा प्रयत्न करू नका. त्यांची भाषा बदलली असं आपण म्हणलं, त्यांची भाषा बदलली. ते राष्ट्रीय विचारसरणीची भाषा जी आहे ती बदललेली आहे. भाजप सरकारकडून 100 दिवसाच्या आधी सरकारचा 100 प्लॅन तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये 2024 ची लढाई ते 2047 पण लढाई तयार केली असल्याचं देखील बोललं जात आहे. ते खूप लढाई करण्याचे प्रयत्न करतात आणि करत राहणार आहेत, तर बघूया काय होतं ते. साहेब सध्या आज बैठक होते, या बैठकीमध्ये शरद पवार आघाडीचेच काही पदाधिकारी नसल्याचं देखील बोलत आहेत, त्यांना विचारतो निमंत्रण दिलं नसल्याचं देखील सांगितलं. इथे हा इथे मूळमध्ये नाही आता होते नाही इथे काही नाही असेल, त्यांना निमंत्रण दिलं नसल्याचं देखील बोललं गेलंय. नाही हे खरं म्हणजे अशी कॉल पार्टी अशी नव्हती इथं, त्या पत्रकारांचं इथं लेक्चर आहे त्याला मी हे करत होतो, पण सर्वांना बोलवलेलं होतं ते आले. सध्या मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील यांचे प्रतिनिधित्व असलेले आमदार यशवंत माने करत आहेत. यशवंत माने आपले यांची साथ पाहिजे आपल्याला? आता निवडणुकीमध्ये प्रत्येकांची साथ पाहिजे असते.